मांगूरच्या वॉर्ड नंबर 1 मध्ये फुटला विकासाचा नारळ, गटारी ब्लॉक आणि कोबा कामाचा शुभारंभ. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील वॉर्ड नंबर 1 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्या हस्ते विकासाचा नारळ फोडण्यात आला. मांगूरच्या वॉर्ड नंबर 1 मधील हंजे घर ते पाटील घरापर्यंत गटार बांधकाम, कमते घराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि टोपे प्लॉट पासून नगारजी घरापर्यंत कोबा टाकणे आदी कामांचा यात समावेश आहे. यावेळी बोलताना आप्पासो जळणे म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने विकास कामे सुरू असून सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर राजेश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष पिंटू पाटील, त्याचबरोबर उपस्थित सर्वच आमचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये 14 वा वित्त आयोग या खंडातून आज या ठिकाणी हंजे घर ते पाटील घर यापर्यंत गटरीचं कामकाज, त्याचबरोबर कमते घराजवळ प्युअर ब्लॉक व टोपे घर प्लॉट पासून ते नगारजी प्लॉट पर्यंत कोबा रोडचं कामकाज आज शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. त्यासाठी उपस्थित सर्व मांगूर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, या वॉर्डातील सदस्य भरत पाटील व त्याचबरोबर वंदना राकेश पाटील, त्याचबरोबर नासू कोंबळे व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार मित्र यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. आणि यावेळी सदस्य भरत पाटील, मिथुन कुराडे, राकेश पाटील, शकील नगारजी, सर्जेराव टोपे, अण्णासो कोगनोळे, राकेश पाटील, सुरेश सांगवडे, परवीन नगारजी, वंदना पाटील, संगीता सांगवडे यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकार या न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. अध्यक्ष पिंटू पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकारी आणि या वॉर्डातील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि पत्रकार मित्रमंडळी, बरोबरच या गटरीचे जे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे, ही बरेच मला वाटते आम्हाला कळतापासून या आमच्या रोडला गटर नाही आणि ही गटर या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी, विशेषतः या वॉर्डातील पंचायत सदस्य भरत पाटील आणि राकेश पाटील, अनिल कोवनळे या सर्वांनी व पिंटू पाटील, अण्णाजणे या सर्वांच्या प्रयत्नातून हे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना धन्यवाद देतो व उर्वरित सर्व गावातील कामांना मी हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो.